आता हाई स्पीड ब्रॉडबैंड इंटरनेट सेवा आपल्या संगमनेर शहरात। साई सेवा एजन्सी, अनलिमिटेड मासिक प्लॅन 549 रुपयात 300 MBPS, 699 रुपयात 60 MBPS, 999 रुपयात 100 MBPS आणि 1299 रुपयात 200 MBPS। 12 महिन्यांचं ऍडव्हान्स पेमेंट दिल्यास इन्स्टॉलेशन अगदी फ्री। ठिकाण घुलेवाडी फाटा संगमनेर। संपर्क 9890842989 आणि 9764650 5070। विनायक मेटे यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका, ते मराठा समाजाच्या हिताचं कधीच बोलत नाही, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विनायक मेटे यांच्यावर केली आहे। तेलाच्या किमती वाढवल्यात, यावरून देखील बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारचा निषेध केलाय। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज संगमनेर दौऱ्यावर आहेत। त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधलाय। राम शिंदे आणि अजित पवार यांची भेट ही राजकीय भेट नसून ती एक व्यक्तिगत भेट असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय। कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सुद्धा आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल हे वाढत असताना दिसलेलं आहे आणि हे आमच्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने सर्व महागाई वाढवणार अशा प्रकारचं आहे आणि ही कृती जी आहे केंद्र सरकारची ही अत्यंत निषेधार्य अशाच प्रकारची आहे। महामंडळ जे आहेत करायचे आहे, कमिट्या करायच्या आहे, ही सगळी प्रक्रिया आमची सुरू आहे। त्याच्यावर विचारविनिमय दर आठवड्या प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही करीत असतो। याशिवाय सुद्धा अनेक विषय आहे, कृषीचे कायदे आम्ही करतो आहोत नवीन, त्याच्याबरोबर आमच्या आता जे बँकिंग करता केंद्र सरकारनं नवा कायदा पास केलेला आहे त्यामध्ये काही खूप कठीण परिस्थिती सहकारी बँकिंगमध्ये होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची चर्चा त्यांच्याबरोबर आमची झालेली आहे। राम शिंदे आणि अजित पवार यांची आज एक तासभर भेट झाल्याची काल चर्चा सध्या सुरू आहे। तुम्ही मागं म्हटलं होतं की आता भाजप सोडून लोक महाविकास आघाडीत प्रवेश करतील, त्या दृष्टीने आता ही सुरुवात झाली म्हणावं लागेल? नाही, एवढं साहजिक असतं बाबा, पक्ष हे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा भाग आहे ते आणि जनकल्याणासाठी देशाच्या हितासाठी पक्ष लोकशाही आणि पक्ष आहेत, यामध्ये व्यक्तिगत काही नसतं आणि मग व्यक्तिगत कामाच्या निमित्तानं आपण भेटू शकतो, बोलू शकतो, तसे संबंध असले पाहिजे, तिलाच परिपक्व लोकशाही म्हणतात। मला वाटतं या भेटीमध्ये वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। होईल ना, जर आता कोर्टाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे तर आम्हाला निर्णय तो करावा लागेल, लवकरच करावा लागेल। सर, कालपासून जी खत विक्रीसाठी लोकांची झुंबडझुंबड होती आहे, असं आहे की यावर्षी मागील वर्षी 2 वर्षे पाऊस बरा झाला, यावर्षी सुद्धा पाऊस चांगला सांगितला आहे, त्यामुळे शेतकरी उत्साहामध्ये आहे आणि परिणामतः पेरणीची तयारी जी ज्यादा करताय त्यामुळे खताचा साठा करण्याकरसुद्धा वृत्ती असते की चला पुढं परत 2-3 महिन्याकरता जे खतं लागतील ते एकदम घेऊ। माझ्या ते शांततेनं व्यवस्थित पद्धतीनं जर आपण खताची खरेदी केली तर मला वाटत नाही का खता तुटवडा कोणताही राहणार नाही, याची काळजी राज्य सरकारनं केलेली आहे। आणि सर, शिवसंग्रामचे विनय मेटे आज काल म्हटले की जे नक्षलवाद्यांना कळतं ते सरकारला का कळत? आता विनायक मेटेंच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका, ते राजकीय अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं असतं, ते मराठा समाजाच्या हिताकरता बोलत नाही। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।